रणशिंग फुंकिले तू भीमा जाळण्या गुलामी, या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी. आंबेडकरी चळवळ मांडणाऱ्या प्रत्येकाचं हे गाणं म्हणजे श्वास आहे. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली त्यावेळेसपासून निळा रंग आंबेडकरी अनुयायी आपल्या अस्मितेचा रंग मांडतात. पोचीराम कांबळेंच्या आंदोलनाच्या बाबतीत असेल, मराठवाडा नामविस्ताराच्या आंदोलनाच्या बाबतीत सुद्धा निळा रंग हा शौर्याचं, त्यागाचं आणि बलिदानाचं प्रतीक मानला गेला. नव्हे तर तो चळवळीचा श्वास मानला गेला. एकीकडे चळवळ आम्ही सांगत असताना आम्ही पण सांगतो, आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड नावाची व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मी किती पुरोगामी आहे, मी किती शिवशाहू आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीसोबत जाणारे किती नकली बेगडी आहेत, असं उष्ण अवसान आणून ज्या पद्धतीनं स्वतःला पुरोगामी समजतात, त्या जितेंद्र आव्हाडांनी काल राहुल गांधींच्या रॅलीमध्ये मूर्खपणाचं प्रदर्शन करत असताना अस्मितेचं प्रतीक असलेल्या निळ्या रंगाचा गमजा किंवा शॉल ज्यावेळेस सन्मानानं भीमसैनिकांनी त्यांना दिली त्यावेळेस त्यांनी ती फेकून दिली, अक्षरशः ती पायदळी तुळवल्या गेली. आणि अशा प्रकारचा चळवळीचा आणि बाबासाहेबांच्या विचाराला मानणाऱ्या अनुयायांचा सुद्धा त्यांनी अपमान केला. मला असं वाटतं भीमसैनिक या प्रकारामुळे नक्कीच चवताळलेला आहे, कारण पक्ष आणि राजकारण एक बाजूचा विषय ठेवूया, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा निळा रंग हा अस्मितेचा प्रतीक असताना राहुल गांधी जर धारण करून फिरत असतील तर जितेंद्र आव्हाडांना निळ्या रंगाची ॲलर्जी का? मी आव्हाडांना एवढंच सांगतो, आज तुम्ही जो मस्ती आणि मास दाखवला आहे, येणाऱ्या काळात भीमसैनिक तुम्हाला तुमची जागा दाखवतील. एकवेळी इतर कोणी तुम्हाला माफ करेल, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला कार्यकर्ता तुम्हाला कधी माफ करणार नाही. तुमचं बेगडी आंबेडकरी प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने उभ्या डोळ्यांनी पाहिलं, त्या बेगडी प्रेमाचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.